सगळे रस्त्यांचे कामं पूर्ण मार्गी लागतील, पूर्ण मार्गी लागतील. शेवटी आम्हाला शहराचा विकास करायचा आहे. सत्ता आपली आहे, काय जी असेल ती, काय काल तुमची होती, आज आमची आहे, उद्या आमची असेल, तो भाग जाऊ द्या. सांगता येत नाही, उद्या परवा आपली असेल. काय सांगता भगत बालांनी म्हणतात आपली असेल. असेल आज तर इथे बसल्यावर मला असंच वाटतं की सगळं आपला युती तर चाललेला आहे की काय, असंच चाललेलं दिसतंय मला. पण जे असेल ते भविष्यात आता काय घडलेलं कोणी सांगू शकणार नाही. आपली सत्ता आली ज्याप्रमाणे तुम्ही राज्यात केलं तेच महापालिकेत केलं. तेव्हा जर तुम्ही आमांच्याशी लव्ह मॅरेज केलं असती आणि राज्य सरकारच्या वेळेस सुद्धा जर आपण एक पाऊल पुढे टाकला असता तर कदाचित अशाच सत्ता राहिल्या असत्या. ते आमच्या हातातलं नाही, तुमच्या हातातलं नाही. वरचे लोक काय करतात, जो रोल आम्हाला दिला जातो तो कार्यकर्ता म्हणून तुम्हाला करावा लागणार आहे, कार्यकर्ता म्हणून मला करावा लागणार आहे. तुम्ही भाजपचा रोल निभवा, मी शिवसेनेचा रोल निभवेल. महापालिकेमध्ये 57 नगरसेवक बीजेपीचे आहेत, 3-4 काय असतील अजून कोप असेल म्हणजे 60 नगरसेवक. 75-76 पैकी 60 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमच्या माजी मित्र पक्षांचे 14 नगरसेवक या ठिकाणी आहेत, 3 नगरसेवक या भागातले आहेत. पण आम्ही भेदभाव केला का? नाही केला. भाऊंनी कशी सत्ता आणली शेळगाव शहरात मला माहित आहे. एक गिरीश भाऊ जर मायनस केला तर भाऊ तुम्ही 15 जागी खाली राहिले असता. नाही सांगतोय मी तुम्हाला, तिथे काय, तिथे म्हणजे फारच ते रसद नावाचा जो कार्यक्रम होता तो आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही कमी पडलो. वाघूर धरण हे आमच्या जामनेर तालुक्यामध्ये आहे. सर्व धरण आमच्या तालुक्यातलं आहे आणि तिथून आपल्याला पाणी मिळत आहे. तुमच्यावरती आले की पाणी थांबवलं असं मागच्या वेळेला. आमदार गिरीश भाऊंच्या तालुक्यात हे पाणी आहे, पण ते पाणी जळगाव ग्रामीण मधून जाते हे आपण विसरता कामा नये. जर आमचं पाणी तुमच्या धरणात नाही आलं तर तुमचं धरण भरणार नाही. त्यामुळे उगम स्थान आमचं आहे आणि मला तरी वाटतं